पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवलं, त्यात मीठ घातलं, खळखळ उकळायला लागल्यावर त्यात अर्धा किलो व्हीट स्पॅगेटी घातली आणि त्याच्यावर इन्स्ट्रक्शन होत्या 7 मिनटं उकळा म्हणून उकळलं. 1 किलो टोमॅटो घेतले आणि हे 7 मिनटानंतर असं टाईलला मारून बघितली स्पॅगेटी, तर ती चिकटली म्हणजे झाली. मग त्याच्यावर गार पाणी घालायचं आणि मग नंतर ऑलिव्ह ऑइल टाकायचं. मी याच्यात जरा उलटं केलं आहे चुकून, मोकळ्या करून घेतले स्पॅगेटी आणि मग ते टोमॅटो होते ते बारीक करून घेतले आणि 2-4-5 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या. 1 किलो टोमॅटो बारीक करून घेतले म्हणून फूड प्रोसेसर वापरला. त्या 1 किलोला 2 कांदे घेतले, ते पण चॉपरमधनं बारीक करून घेतले. आता एक चांगलं 1 टेबलस्पून बटर घेतलं, त्यात तेजपत्ता आणि लसूण असं परतून घेतलं, कांदा पण घातला त्यात, जास्त नाही करायचा, ट्रान्सल्युटन करायचा. आणि मग त्यात टोमॅटो घातला. टोमॅटो शिजायला साधारण 10 मिनटं लागतात, त्यामुळे असं शिजवत ठेवलं. इकडे चांगले 8-10 टोमॅटो घेतले, त्याचं वरचं असं पेरूला कापूसं कापून घेतलं आणि उकळत ठेवलं. जेव्हा सालं निघाली तेव्हा त्याची सालं काढून फूड प्रोसेसरमधनं किंवा ब्लेंडरमधनं टोमॅटो काढून घेतला आणि तो काढून घेतला आणि मग त्याच्यातलं 3 टेबलस्पून त्या आत्ताच्या मिश्रणात घातला 10 मिनटांनी. आणि मग त्याच्यात मीठ, साखर आणि मिरे घातले, नंतर इटालियन हर्ब्स घालायची आणि यात नूडल्स ज्या घातल्या आहेत त्या घालायच्या आणि एक चांगली वाफ द्यायची. आणि त्याच्यानंतर मोझरेला चीज किंवा आपण अमूलचं पण आणू शकतो. ही आहे स्पॅगेटी नेपोलिनाटा.